Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn agriculture, science and technology, standard 11, and crop science, standard 11, paper 2. In previous lecture, explain the weed, then classification of weed, then also spread of weed. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण वीड हे चॅप्टर सुरू केलेलं आहे, त्या चॅप्टरमधलं आपण त्याचं क्लासिफिकेशन वीडचं केलं, त्यानंतर स्प्रेडिंग ऑफ वीड म्हणजे तणाचा प्रसार कसं होतं, त्याचे माध्यम कोणते, हे आपण अभ्यासलो लेक्चर नंबर 3 मध्ये. आज आपण लेक्चर नंबर 4 बघत आहो. तर नोटबुक आणि पेन घ्या आणि लिहित चला विद्यार्थी मित्रांनो, तर व्यवस्थित लक्षात राहणार. आज बघणार आपण ॲडव्हान्टेजेस ऑफ वीड, ॲडव्हान्टेजेस ऑफ वीड, बेनिफिशियल ऑफ वीड, बेनिफिट ऑफ वीड. तर आपण तर तणाला अनवॉन्टेड म्हटलं, पॉयझनस म्हटलं, असं म्हटलेलं आहे आपण, परंतु तणाचे फायदे भरपूर आहेत. ते फायदे आपल्याला बघायचे आहे. दे ॲड ऑर्गॅनिक मॅटर इन द सॉइल. तर तणपासून आपल्याला शेतीसाठी भरपूर ऑर्गॅनिक मॅटर मिळून देतं, कारण आपण तण हे आपण बर्निंग म्हणजे त्याला गाडून टाकलं, बरीड केलं बाय द हेल्प ऑफ प्लो, हॅरो, तर यामुळं काय होणार, ते कुजणार आणि शेतीला ऑर्गॅनिक मॅटर मिळणार, म्हणजे जमिनीची सुपीकतेमध्ये वाढ होणार. दे आर यूज्ड ॲज अ व्हेजिटेबल. बरेच तणं जे आहेत, घोळ आहे, नंतर तरोटा आहे, याची भाजी म्हणून वापर करतात, बघा भाजी म्हणून खातात. दे चेक विंड अँड वॉटर इरोजन. त्याचबरोबर तणामुळं पाण्यापासून जे मातीची धूप होते ते होत नाही, हवेद्वारे होणारी जी धूप आहे मातीची ती होत नाही, कारण की हे तण जमिनीला धरून ठेवतात, वारा पावसामुळं मातीची धूप होऊ देत नाही. दे आर यूज्ड ॲज अ फॉडर टू द कॅटल. सगळ्यात महत्त्वाचं आहे, बरेच तण जनावर खातात, जेवढे काही गवत आहे हे तर खातातच, त्याचबरोबर काही दुसरेही तणसुद्धा जनावर काय करतो, खातो, म्हणजे फॉडर म्हणून त्याचा वापर केला जातं. तर जनावर 8 महिने हे नॅचरल आलेलं जे गवत आहे ते खाऊन जगतं आणि 4 महिनेच आपण जनावराला बांधून कोरडं वरण देतो. सम वीड्स या मेडिसिनल इन व्हॅल्यू. बरेच तण जे आहेत मेडिसिनल इन व्हॅल्यू आहे, जसं की तरोटा आहे, हे सुद्धा आयुर्वेदिक व्हॅल्यू आहे, त्याचं बी, त्याची भाजीसुद्धा आयुर्वेदिक व्हॅल्यू आहे. नंतर असं चहाचं झाड एक असतं, त्याचे मुळं चहामध्ये टाकतात, सुगंध येतं चहाला, तर मेडिसिनल व्हॅल्यू आहे. बरेच तण त्याचे नावसुद्धा आपल्याला बरे माहीत नसतात, परंतु तो मेडिसिनल यूज म्हणून केलं जातं. ब्राह्मणी वगैरे असे जे तण आहेत त्याचा वापर मेडिसिनल इन व्हॅल्यू आहे. सम वीड्स या इकॉनॉमिक इन इम्पॉर्टंट. त्याचबरोबर आर्थिक दृष्टी फायदेशीर असतात, जसं की लवाळा गवत तण जे आहे यापासून आपल्याला झोपडी चांगली तयार करता येतं, विकता येतं. त्याचबरोबर लवाळ्यापासून आपल्याला अगरबत्तीच्या काड्या म्हणून वापर करता येतात, असं व्यवसाय केलं म्हणजेच त्यामुळं पैसा मिळतं, मजुरी मिळतं त्यांना, मजुरांना. नेक्स्ट वीड्स या रिक्लेमेशन ऑफ अल्कलाईन सॉइल. काही तण जे आहेत जमिनीचं जे अल्कलाईन रिॲक्शन असतं ते कमी करतं, म्हणजे न्यूट्रल करतं. असे काही तण आहेत की रिक्लेमेशन होतं, जमिनीचं पी एच बदलता येतं. त्याचबरोबर डिसॲडव्हान्टेजसुद्धा आहेत. कॉजेस ऑफ वीड, हार्मफुल इफेक्ट ऑफ वीड पण आहे, टेक्स्टबुकमध्ये बरं मोठं दिलेलं आहे, आपण शॉर्टमध्ये बघत आहो. तर या अगोदर आपण बेनिफिट बघितलं, बेनिफिशियल ऑफ वीड, इम्पॉर्टन्स ऑफ वीड, ॲडव्हान्टेजेस ऑफ वीड असं बघितलं. आता आपण बघत आहोत डिसॲडव्हान्टेजेस, कॉजेस ऑफ वीड, हार्मफुल इफेक्ट ऑफ वीड. तर तणापासनं होणारे नुकसान काय आहेत, तर सगळ्यात पहिलं रिड्यूस ऑफ क्रॉप यील्ड. सगळ्यात महत्त्वाचं, तणामुळं पिकाचं उत्पादन कमी मिळतं, तर 70% उत्पादन कमी मिळतं आपल्याला तणाने प्रादुर्भाव केलं आणि त्याचं वेळेवर बंदोबस्त केलं नाही, तर आपलं उत्पादन भरपूर कमी मिळतं. इन्क्रीज इन कॉस्ट ऑफ कल्टिवेशन. तणाचा प्रादुर्भाव झालेला असेल तर मशागतीचं खर्च वाढतं, नांगरणी करणे, कुळवणी करणे, खुरपणी करणे, कोळपण्या करणे, हे सगळं वाढतं. नंतर रिड्यूस द क्वालिटी ऑफ फील्ड प्रॉडक्ट. शेतामधून निघणारं जे काही प्रॉडक्ट आहे त्याची क्वालिटी बॅड होते, जसं मेथीमध्ये तण असेल तर मेथी आपण
उपटतानी तण येणार आणि तसंच पेंडी बांधून आपण मार्केटमध्ये घेऊन गेलं तर असल्या मेथीला भाव कमी लागणार. काय म्हणणार, त्याच्यामध्ये गवत तर आहे, तण तर आहे असं म्हणणार, तर क्वालिटी बॅड झाली त्याची असंही होतं. देन रिड्यूस द क्वालिटी ऑफ लाईव्ह स्टॉक प्रॉडक्ट. बरंच तणामुळं आपलं लाईव्ह स्टॉक प्रॉडक्ट जे आहे ते क्वालिटी बॅड होतं, जसं की मिल्क अँड देअर प्रॉडक्ट. दूध जर जनावर दुधाळ जनावराला आपण जर कांदा वगैरे चारलो तर दुधामध्ये कांद्याच्या पातीचं वास सेंट येतं. तसंच काही तणं असतात, गाजर गवत खाल्लं तर ते दुधामध्ये वास येतं त्या गाजर गवताचं, तर त्यापासून बनवलेलं पदार्थसुद्धा क्वालिटी बॅड होते. अशा रीतीनं लाईव्ह स्टॉक प्रॉडक्टसुद्धा खराब होऊन जातं. नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज आहे शेल्टर टू द पेस्ट अँड डिसिजेस. बरेच तणं काय करतात, तणाला रोगाला जागा देतात आणि त्यामुळं रोगाचं कीटकांचं प्रादुर्भाव वाढतं तणामुळं. कारण तण हे होस्ट म्हणून त्याचं होस्ट म्हणून वापर होतं. असे बरेच वाईल्ड ब्रिंजॉल आहे, वाईल्ड भेंडी आहे, तर भेंडीवर येणारे जे कीटक आहेत ते वाईल्ड भेंडीवर जगतात. ब्रिंजॉलवर जगणारे जे कीटक आहेत ते वाईल्ड ब्रिंजॉलवर जगतात, त्यांना होस्ट मिळतं आणि त्याचं लाईफ सायकल वाढतं. तर म्हणजे शेल्टर टू द पेस्ट अँड डिसिजेस, राहण्यासाठी जागा मिळतात कीटक रोगाला आणि कीटकाला. ब्लॉक द इरिगेशन चॅनल. बरेच तणं जिथं ओलीतचं दांड असतं तिथं तणाचा प्रादुर्भाव जास्त झालेलं दिसतं आणि त्यामुळं ब्लॉक होऊन बसते आणि पाणी काय होतं ओव्हरफ्लो होऊन जातं आणि दांड फुटून जातं. वीट सिक्रेट हार्मफुल. बरेच तणं अलर्जी निर्माण करतात मानवाला, त्याचबरोबर जनावरालाही पॉयझन असतं. तर गाजर गवत बरेच लोकांना काय असतं, अलर्जी असते गाजर गवताची. डॉक्टर म्हणतात तिकडे जाऊ नका तुम्ही गाजर गवतामध्ये, तुम्हाला अलर्जी होते. नेक्स्ट रिड्यूस द व्हॅल्यू ऑफ लँड. तर तणाचा प्रादुर्भाव जास्त झालेला असेल तर हमखास जमिनीची व्हॅल्यू जी आहे ती कमी होणार. काय सगळं कुंदा आहे तुमच्या शेतामध्ये, काय सगळं काटेरी झुडपं आहे असं म्हणतात आणि कमी दरानं शेती घेतात. तर व्हॅल्यू त्या शेतीची कमी होते. तेच मशागतयुक्त जमीन असेल तर त्याला जास्त दर येतं आणि त्या बरोबर हे जे वीड इन्फेक्टेड फील्ड असतं त्याला कमी दर येतं. अशा रीतीनं दीज आर द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ वीड. नेक्स्ट टॉपिक आपण बघत आहोत वीड कंट्रोल ऑर मेथड्स ऑफ वीड कंट्रोल. तणाचा बंदोबस्त करण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत. द प्रोसेस ऑफ मिनिमायझिंग वीड इन्फेस्टेशन इन क्रॉप फील्ड फॉर रिम्युनरेटिव्ह क्रॉप प्रोडक्शन इज कॉल्ड वीड कंट्रोल. तर तणाचा बंदोबस्त करणं हे फार कठीण काम आहे. तणाचा टेम्पररी बंदोबस्त होऊ शकतं, परमानंट करता येत नाही. कारण की त्याचे कॅरेक्टर आपण बघितलेले, अभ्यासलेले कॅरेक्टर, तर तणाचा परमानंट बंदोबस्त होत नसतं. परमानंट बंदोबस्त झालं असतं दरवर्षी आपल्याला खुरपण्या पाळी मारणं हे करायची गरज भासली नसती, पण हे कामं सगळे दरवर्षी करावंच लागतं आपल्याला. टेम्पररी आपल्याला बंदोबस्त करता येतं. डिफरंट मेथड्स ऑफ वीड कंट्रोल आर ॲज फॉलो. तर तणाचा बंदोबस्त करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यामध्ये मेन 3 आहेत. फर्स्ट प्रिव्हेंटिव्ह मेजर, सेकंड क्युरेटिव्ह मेजर आणि थर्ड इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट. अशा 3 पद्धतीनं आपल्याला तणाचं काही काळापर्यंत बंदोबस्त करता येतं. तर प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजेच काळजी घेणं, प्रिकॉशन शुड बी टेकन, है ना. आणि क्युरेटिव्ह म्हणजे तण वापल्यानंतर आल्यानंतर त्याचा बंदोबस्त करणे. त्यामध्ये मेकॅनिकल मेथड, क्रॉपिंग ऑर कल्चरल मेथड, बायोलॉजिकल मेथड, केमिकल मेथड, ह्या मेथड्स आहेत क्युरेटिव्ह मेजर. आणि इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट, सगळ्याचं वापर एकत्र करणे म्हणजे एकात्मिक तण व्यवस्थापन म्हणतात त्याला. तसं तिचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर पहिलं आपण बघणार आहोत प्रिव्हेंटिव्ह मेजर. प्रिव्हेंटिव्ह मेजर इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतात बघा. तर नंतर बंदोबस्त करण्याऐवजी अगोदरच काळजी घेणं गरजेचं असतं, है ना. रोग येण्या अगोदर आपण जर काळजी घेतलं तर रोग येत नाही, बंदोबस्त करायची गरज भासत नाही. तसंच तणाचं आहे प्रिव्हेंटिव्ह मेजर. प्रिव्हेंटिव्ह मेजर मीन्स वीड शुड बी कंट्रोल बिफोर इमर्जन्स ऑफ वीड. तर तण येण्याअगोदर त्याचा बंदोबस्त करणे त्याला आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर असं म्हणतो. त्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये व्यवस्थित पॉईंट दिलेले आहे. यूज वीड फ्री क्रॉप सीड अँड सिडलिंग. बरेच वेळा आपण बियाणं जे वापरतो
ते तणविरहित बियाणं असायला पाहिजे. तर जे काँग्रेस ग्रास जे आलेलं आहे ज्याला गाजर गवत आज म्हणतो आपण, हे गव्हामध्ये आलं होतं. अमेरिकेचं गहू आपण खाण्यासाठी आणलेलं गहू जे 1950-60 दशकामध्ये फार भूकबळी पडत होती तेव्हा अमेरिकेनं गहू पाठवले आपल्या देशासाठी खाण्यासाठी, आणि त्या गव्हामध्ये गाजर गहूचं तर बी आलं. काही शेतकऱ्यांनी गहू पेरण्यासाठी वापर केलं की बाबा 1-2 किलो शासनाने दिलेलं ते खाण्यापेक्षा पण पेरलेलं जास्त उत्पादन मिळेल, तर शेतकऱ्यांनी पेरलं, त्याबरोबर ते गवत आलं. तर त्या देशाचं गवत आपल्या देशामध्ये पसार झालं, भरपूर नुकसान झालं त्या गवतामुळं. तर असं बियाद्वारे काय होत असतं, तणाचा प्रादुर्भाव होतं. नेक्स्ट, डू नॉट यूज फ्रेश ऑर पार्शली डिकम्पोज FIMR कंपोस्ट. तर आपण जे काही शेणखत वापरतो शेतामध्ये हे पार्शली किंवा फ्रेश FIM किंवा कंपोस्ट वापरायला नको. का होतं, त्याच्यामध्ये जे बियाणं आहे ते डिकम्पोज होत नाही आणि ते खत आपण वापरलं की त्यामध्ये असलेलं बियाणं हे पूर्ण वापून निघतं. त्यासाठी चांगलं कुजलेलं खतं शेतामध्ये वापरायला पाहिजे. रिमूव वीड्स बिफोर फ्लावरिंग अँड सीडिंग. तर बरेच वेळा फुलं बी पडल्यानंतर आपण शेतामधून तण काढतो, तसं काय फायदा होणार नाही. त्यासाठी फुलं येण्याअगोदर किंवा बी तयार होण्याअगोदर ते तण कट करून शेतामध्ये बाहेर काढायला पाहिजे, तर पुढच्या वर्षी ते बी तयार होणार नाही. रिमूव वीड्स बिफोर रेझिंग क्रॉप्स. त्याचबरोबर आपण जे पीक जोपासना करतो घेतो त्या अगोदर तणाचा बंदोबस्त करायला पाहिजे. पेरणीच्या अगोदर आपण तण निघालेलं असतं शेतामध्ये, आपली पेरणी करण्याअगोदर तण शेतामध्ये निघालेलं असतं, ते तणाचा अगोदर बंदोबस्त करायला पाहिजे, म्हणजेच रासनी करायला पाहिजे, त्यानंतर पेरणी करायला पाहिजे. रिस्ट्रिक्ट लाईव्ह स्टॉक टू मूव्ह फ्रॉम वीड इन्फेस्टेड एरिया टू क्लीन एरिया. बऱ्याच वेळा जे जनावर असतात आपले पाळलेले जनावर हे वीड इन्फेक्टेड फील्डमध्ये चरायला सोडायला नको आणि चांगल्या याच्यामध्ये क्लीन फील्डमध्ये ते जनावर आणू नये मग, कारण त्याच्या शरीराला लागलेले जे काही आहेत बी ते चांगल्या शेतामध्ये येऊन पडणार आणि पुढच्या वर्षी ते वापून निघणार, त्यांचा प्रादुर्भाव होणार. यूज क्लीन फार्म इम्प्लिमेंट अँड टूल्स बिफोर हँडलिंग. त्याचबरोबर जे काही आपण अवजार वापरत आहो ते अवजार आपण काय करायला पाहिजे, स्वच्छ करून घ्यायला पाहिजे. थ्रेशर मशीनच आहे, लाकडी नांगरच आहे, तिफनच आहे, या फटीमध्ये बियाणं अडकून बसतं, ते स्वच्छ करून घ्यायला पाहिजे अगोदर वापरण्याच्या अगोदर, कारण कोणाच्या शेतामधून ते आलेलं असतं, तिथं जे काही वीड इन्फेस्टेड असेल ते वीड आपल्या शेतामध्ये येतं आणि प्रादुर्भाव होतो. त्यासाठी जे काही अवजार आहेत इम्प्लिमेंट आहेत ते स्वच्छ करून वापरायला पाहिजे. नेक्स्ट, अवॉइड शिफ्टिंग ऑफ सॉइल फ्रॉम इन्फेस्टेड एरिया टू क्लीन एरिया. बऱ्याच वेळा आपण जे काळी माती धरणामध्ये मधली कालव्यामधली काळी माती आपण काय करतो आपल्या शेतामध्ये आणून टाकतो, तर जिथून आपण ती माती आणणार आहोत तिथं अगोदर तण इन्फेक्टेड झालेलं आहे का, त्याचं बी खाली पडले की नाही हे काळजीपूर्वक बघूनच आपण ती माती तिथून उचलायला पाहिजे आणि आपल्या शेतामध्ये आणून टाकायला पाहिजे. कीप द थ्रेशिंग यार्ड कंपोस्ट पीट फ्री फ्रॉम वीड्स. त्याचबरोबर जे खडा आहे ते खडा स्वच्छ करून घ्यायला पाहिजे, फ्री फ्रॉम आपण जिथं शेणखत तयार करत आहोत त्याचं जे खड्डा आहे ते खड्डासुद्धा तिथं तण येऊ द्यायला नको, फुलं येण्याअगोदर ते तण काढून टाकायला पाहिजे. नेक्स्ट, फ्लो लेगल अँड क्वारंटाईन मेजर व्हाईल इम्पोर्टिंग क्रॉप सीड ग्रेन सीडलिंग एक्सेट्रा. त्याचबरोबर आपण दुसऱ्या देशामधलं जे काही आपण बियाणं आणत असाल, धान्य आणत असाल, रोपटे आणत असाल, तर ते काय करायला पाहिजे, पूर्ण चेक करूनच ते इकडं वापरायला पाहिजे, तर त्या देशाचं तण वगैरे आपल्या देशामध्ये येणार नाही. तर अशा रीतीनं आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर करायला पाहिजे. त्याचबरोबर कीप द नर्सरी स्टॉक फ्री फ्रॉम वीड्स. आपली जी नर्सरी आहे ती नर्सरी तणविरहित ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट, कीप द रिव्हर बँक्स हिल स्लोप्स फील्ड बर्न्स अँड फेन्स लाईन्स फ्री फ्रॉम वीड्स. त्याचबरोबर आपलं धुरं जे आहे किंवा नदीकाठच्या जमिनी आहेत, नदीकाठचे जे तळ आहेत तिथं जे तण येतात ते काढायला पाहिजे. जे हिली स्लोपमध्ये जे काही तण आहेत ते फेन्सिंगला आलेलं जे तण असतं ते वेळोवेळी आपण फुलं येण्याअगोदर ते तणाचा बंदोबस्त करायला पाहिजे, तर पुन्हा ते तण येणार नाही. नेक्स्ट, कीप द इरिगेशन अँड ड्रेनेज चॅनल फ्री फ्रॉम वीड्स.
आपला जे काही इरिगेशन चॅनल आहे, दांड आहे, ते फ्री फ्रॉम वीड ठेवायला पाहिजे. नंतर ड्रेनेज चॅनल जे आहे तेही फ्री फ्रॉम वीड ठेवायला पाहिजे. अशा रीतीनं आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर फॉलो करायला पाहिजे. तर अशा रीतीनं आपण प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. देन सेकंड मेथड, क्युरेटिव्ह मेजर ऑर रिमेडियल मेजर्स, दे आर एम्प्लॉईड आफ्टर द अकोरन्स ऑफ वीड. जेव्हा तण दिसायला लागतं तेव्हा आपण बंदोबस्त करतो, त्याला क्युरेटिव्ह मेजर म्हणतो आपण. द वीड शुड बी कंट्रोल आफ्टर इमर्जन्स, नोन ॲज क्युरेटिव्ह मेजर. तण दिसायला लागतं तेव्हा आपण बंदोबस्त करतो, त्या मेथडला आपण क्युरेटिव्ह मेजर म्हणणार. दे आर क्लासिफाईड इन टू फोर ग्रुप. तर क्युरेटिव्ह मेजरच्या तीन मेथड्स आहेत. त्या तीन मेथड्समधली पहिली जी आहे मेकॅनिकल मेथड ऑर फिजिकल मेथड म्हणणार आपण. मेकॅनिकल मेथड ऑर फिजिकल मेथड हे क्युरेटिव्ह मेजर आहे. इट इज कॉमन मेथड ऑफ वीड कंट्रोल. तर हे मेकॅनिकल ऑर फिजिकल मेथड ही कॉमन मेथड आहे तणाचा बंदोबस्त करण्याची. इट इज ऑल्सो नोन ॲज फिजिकल मेथड ऑफ वीड कंट्रोल, यालाच फिजिकल मेथड असं म्हणतात. वीड कंट्रोल बाय मेकॅनिकल डिव्हायसेस नोन ॲज मेकॅनिकल मेथड ऑफ वीड कंट्रोल. तर या पद्धतीमध्ये आपण मेकॅनिकल डिव्हायसेस वापरतो, म्हणजे मानवाच्या सहाय्याने आपण तणाचा बंदोबस्त करतो, त्याला मेकॅनिकल डिव्हायसेस. इट इन्क्ल्यूड हँड पुलिंग, पुलिंग द वीड बाय हँड. तर तण आपण उपटून घेतो हाताने, कसं करतो आपण हाताने उपटून घेतो, या पद्धतीनं असं उपटलं जातं, याला म्हणतात हँड पुलिंग. तर मुळासकट तण काढून टाकणे, त्याला म्हणतात हँड पुलिंग. अशा पद्धतीनं हँड पुलिंग काय केलं जातं, हँड पुलिंग. इट इज डन इन स्मॉल एरिया ऑर प्लेग्राउंड ऑर किचन गार्डन. ही जी पद्धत आहे हे स्मॉलर एरियामध्ये शक्य आहे, लार्जर एरियामध्ये अशक्य आहे. तर कधी किचन गार्डन आहे किंवा प्लेग्राउंड, चला रे मुलं हो उपट्यावर आपल्याला कबड्डी खेळायचं म्हटल्यानंतर तेवढी जागा साफ करून देतात मुलं, नाही ना, म्हणजे त्यांना इंटरेस्ट येतं, ते कबड्डी खेळायचं आहे किंवा क्रिकेट खेळायचं आहे, तर तिथली जागा त्यांनी साफ करून देतात, म्हणजे सगळं तण उपटून टाकतात. म्हणजे स्मॉल ते शेतामध्ये घेऊन जाव, त्या विद्यार्थ्यांना करतात का काम, नाही करणार, त्यांच्या जीवावर येणार, हे थोडंसं दिसतं ते करून टाकतात. इट इज ओल्ड मेथड, ही फार जुनी पद्धत आहे. वीड्स कॅन बी इझिली अपरोटेड आफ्टर गुड सोकिंग इरिगेशन ऑर रेन. जर आपल्याला तण उपटायचं असेल तर जमीन नरम असायला पाहिजे, म्हणजे ओली असायला पाहिजे, जास्त चिकल नसायला पाहिजे, ओली असायला पाहिजे, की जेणेकरून इझिली अपरोटिंग होतं. ती जमीन जर हार्ड तयार झालेली असेल तर मुळं तुटून येणार, ताकद जास्त लागणार. इट इज डन बिफोर फ्लावरिंग. हँड पुलिंग कधी करणार, फुलं येणे अगोदर. इट इज टाईम कन्झ्युमिंग, ही वेळ खाणारी पद्धत आहे. इट इज अ कॉस्टली, जास्त खर्चिक आहे. तर सहसा ही कॉमन म्हणजे शेतामध्ये पिकासाठी हे वीड बंदोबस्त करण्याची पद्धत नाही, कॉमन मेथड नाही हँड पुलिंग. थोडंसं धुऱ्यावरचं वगैरे काढायचं असेल तर हे हँड पुलिंग, म्हणजे उपटून टाकतो आपण. एखाद्या प्लेग्राउंडवरचं आहे, किचन गार्डनचं गवत काढायचं आहे, तर ही पद्धत योग्य आहे. नेक्स्ट, हँड वीडिंग. इट इज व्हेरी कॉमन मेथड. एव्हरी फार्मर कॅन बी वीड कंट्रोल बाय हँड वीडिंग. तर ही फारच कॉमन पद्धत आहे. रिमूव्ह द वीड बाय वीडिंग हुक ऑर खुरपी ऑर खुरपा. तणाचा बंदोबस्त करण्यासाठी आपण खुरपीने काय करतो, खुरपतो, त्याला म्हणतात हँड वीडिंग. तर त्यालाच वीडिंग हुक असं म्हणतात, जे खुरपा असते त्याला वीडिंग हुक म्हणतात. इट इज कॉमन मेथड, इट इज अ ओल्ड मेथड, जुनी पद्धत आहे. इट रिक्वायर मॉइस्ट सॉइल फॉर इझी वीडिंग. तर हँड वीडिंग करण्यासाठी जमिनीमध्ये ओलावा असायला पाहिजे, जमीन ओली असायला पाहिजे, तर हे शक्य आहे. इट इज डन बिफोर फ्लावरिंग, फुलं येणे अगोदरच हे काम करायला पाहिजे. इट इज कॉस्टली मेथड, तर ही सुद्धा खर्चिक मेथड आहे. इट इज टाईम कन्झ्युमिंग, वेळ खाऊ पद्धत आहे, मजूर जास्त लागतात. अशा रीतीनं हे पूर्ण खुरपलेलं आहे आणि खुरपणं चालू आहे. खुरपलेलं शेत पूर्ण क्लीन दिसत आहे आणि तण दिसत आहे बघा. तर हे याला म्हणतात खुरपणी करणे, याला म्हणतात हँड वीडिंग. त्याच्या प्रत्येकाच्या हातामध्ये खुरपं असणार आहे, त्याच्या सहाय्याने तण काढणार, त्या सहाय्याने काय करणार बघा, तण काढणार आहे ना. तर बघा मागे कसं आहे, स्वच्छ आहे, इथं बघा आता तण काढत आहे, पूर्ण स्वच्छ करून घेत आहे खुरपीच्या सहाय्याने, नाही ना. हे कसं केलेलं आहे, पूर्ण इरिटेट केलं, आता पुढचं राहिलेलं आहे त्या खुरपीच्या सहाय्याने इरिटेट होणार आहे, त्याला म्हणतात हँड वीडिंग. नंतर टिलेज. वीड ऑल्सो कंट्रोल बाय व्हेरियस टिलेज ऑपरेशन, दॅट इज प्लोईंग, हॅरोईंग, डिस्किंग, लेवलिंग एक्सेट्रा.
तर तणाचा बंदोबस्त करण्यासाठी आपण अवजारं वापरतो किंवा आपलं मशागतीनं आपल्याला तणाचा बंदोबस्त करता येतं. नांगरणी आहे, कुळवणी आहे, दुंडा आहे, होईंग आहे, या सहाय्याने आपल्याला तणाचा बंदोबस्त करता येतं. तर हे आहे टिलेज ऑपरेशन. नांगरणीच्या सहाय्याने आपल्याला तणाचं नायनाट करता येतं. तर हे इम्प्लिमेंटच्या सहाय्याने म्हणजे मशागतीनं. सिकलिंग, सिकलिंग ऑर मूव्हिंग मीन्स रिमूव्ह आउट द वीड ऑन द टॉप फॉर प्रिव्हेंट द वीड सीड प्रोडक्शन. तर सिकलिंग म्हणजे वरवरचं असं शेंडे मारणे, म्हणजे त्याला फुलं येऊ न देणे. बरेच तण आपण वरच्यावर काढून टाकतो, कट करून घेतो की त्याला फुलं येऊ नये म्हणून, त्याची वाढ थांबावं किंवा त्याला फुलं येऊ नये म्हणून आपण कट करतो, पण पुन्हा आणखी रिग्रोथ होतं, त्याचं लिमिटेशन आहे. सिकलिंग म्हणतात त्याला, मूव्हिंग म्हणतात. तर हे आहे मूव्हिंग ऑर सिकलिंग. या पद्धतीनं गवत कट करतात अबाव ग्राउंड लेवलनं, त्याला म्हणायचं सिकलिंग ऑर मूव्हिंग. नेक्स्ट आहे डिगिंग. दिस मेथड वीड कंट्रोल इज यूजफुल वेअर अदर मेथड्स आर नॉट इफेक्टिव्ह. जिथं दुसरी पद्धत चालत नाही तिथं डिगिंग न, कारण इट इज व्हेरी यूजफुल टू रिमूव्ह अंडरग्राउंड प्रोपोगेटिंग पार्ट्स ऑफ पेरिनियल वीड्स फ्रॉम डीपर लेअर ऑफ सॉइल. तर जमिनीमध्ये असणारं जे अंडरग्राउंड आहे, असले जे तण आहे, त्यांचं नायनाट करण्यासाठी आपण काय करतो, डिगिंग करतो. इट इज कॉस्टली अँड टाईम कन्झ्युमिंग मेथड. वेळ लागतं, आपल्याला कुंदा काढायचा आहे, हरियाळी काढायचं आहे, तर मुळासकट काढण्यासाठी वेळ लागतं. किंवा आपल्याला बोरीचं झाड काढायचं आहे, झुडूप काढायचं आहे, बाबडीचं झुडूप काढायचं आहे, त्याला डिगिंगच करावं लागणार आहे, तर वेळ लागतं. वेळ खाऊ पद्धत, अशा पद्धतीने आपल्याला मुळासकट तण काढता येते, डिगिंग करून काढता येते. नेक्स्ट मेथड आहे बर्निंग, म्हणजे गवत जाळून टाकणे. इट इज नॉट अ गुड मेथड सिन्स यूजफुल व्हिजिटेशन अँड ऑर्गॅनिक मॅटर इज ऑल्सो डिस्ट्रॉईड अलॉंग वीड. तणाबरोबर जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे ते जळून जातं, पीक असेल पीकसुद्धा जळून जातं. तर हे बर्निंग करणं म्हणजे जाळून टाकणं हे व्यवस्थित पद्धत नाही आहे. फायर इज यूज टू बर्न क्रॉप रेसिड्यूज अँड वीड्स आफ्टर द हार्वेस्ट ऑफ क्रॉप लाईक शुगर केन, कॉटन, मेज, पोटॅटो. हे पिकं निघाल्यानंतर त्यामध्ये असणारी जी काही अडचण आहे ते तण जाळण्यासाठी आपण बर्निंग करतो. तर या पद्धतीनं बर्निंग करायचं, जाळून टाकायचं. आपलं गहू काढणी झाले की त्याचं जे स्टबल असतं ते जाळण्यासाठी पेटून दिलं जातं. ऊसाचं जे पाचट आहे ते जाळण्यासाठी, करडीचं स्टबल जाळण्यासाठी, अशा रीतीनं हे शेतामध्ये तण ज्या झालेलं असेल आणि ते वाढलेलं आहे तर अशा वेळेस आपल्याला हे करता येतं. पीक असेल तेव्हा करता येत नाही. अशा रीतीनं आपल्याला हे तण जाळून टाकता येतं, नायनाट करता येतं. नेक्स्ट फ्लडिंग. वीड इन्फेस्टेड फील्ड इज फ्लोड डीप अँड फ्लडेड विथ 20-30 सेंटीमीटर स्टँडिंग वॉटर. तर बरेच तण पाणी सहन करत नाही, काही तण नाही ना, झिरो फाईट जे वीड असतात, जे वाळवंटामध्ये येणारे तण, त्याला जर पाणी जास्त देऊन बसलं पण तर तण येत नाही, ते मरून जातात, गुदमरतात. तर असले तण काय केलं जातं, फ्लडिंग करून म्हणजे पाणी साचून आपल्याला तणाचा बंदोबस्त करता येतं. फ्लडिंग इज अन इफिशियंट मेथड ऑफ वीड. तर इफिशियंट मेथड आहे कंट्रोल फॉर पेरिनियल वीड. याद्वारे आपल्याला पेरिनियल वीड जे खोल मुळाचे कुंदा हरियाळी असे जे तण असतात त्याच्यामध्ये पूर्ण पाणी साचून ठेवायचं, तण गुदमरणार आणि जळून जाणार. द वीड्स आर समर्ज अंडर वॉटर अँड द समुद्र, म्हणजे गुदमरतं ते तण अशा रीतीनं, त्याला पाण्यामध्ये पूर्ण झाकून घ्यायचं. आणि हे झाकू लागलेत बघा, जे वर तोंडं काढलेले असतील तणाने त्याला खाली पाळू लागले, तर तो पाण्यामध्ये राहिलं तर काय होणार, गुदमरणार आणि ते तण जळून जाणार काही दिवसांनी. अशा रीतीनं फ्लडिंग करूनही आपल्याला तणाचा बंदोबस्त करता येते. नंतर मल्चिंग. इट हॅज स्मूदरिंग इफेक्ट ऑन वीड्स बाय रिस्ट्रिक्टिंग द फोटोसिंथेसिस. तर बरेच तण आपल्याला मल्चिंगद्वारे बंदोबस्त करता येतं, म्हणजे आच्छादन करणे, फोटोसिंथेसिस रिॲक्शन होत नाही आणि तो तण व्यवस्थित वाढ होत नाही, तिथंच पिवळं होऊन जळून जातं. इट इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट ॲन्युअल वीड. तर जे काही वार्षिक तण आहेत याचा बंदोबस्त करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. जनरली ऑर्गॅनिक मल्चेस ऑर पॉलिथिन एक्सपेन्सिव्ह शीट्स आर यूज. या मल्चिंगसाठी बरंच काय केलं जातं, ऑर्गॅनिक मल्च केलं जातं, पॉलिथिन सीट वगैरे. तर आपण मागे बघितलं आहे मल्चिंग, ऑर्गॅनिक म्हणजे प्लांट रेसिड्यूज वगैरे ते वापरायचं किंवा पॉलिथिन सीट वापरायला पाहिजे, पण थोडं खर्चिक असते.
तर या पद्धतीने ऑर्गॅनिक मॅटर वापरून आपल्याला तणाचा बंदोबस्त करता येतं, त्यामुळे तण निघणारच नाही. हे ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे प्लांट रेसिडीज वापरून, हे पॉलिथिन शीट वापरली, यामुळे तणाचा प्रादुर्भाव होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर, क्युरेटिव्ह मेजरचं पहिलं मेकॅनिकल और फिजिकल मेथड व्यवस्थित बघितलेलं आहे. जे नवीन विद्यार्थी जॉईन झाले असतील त्यांनी व्यवस्थित यूट्यूब प्लेलिस्टमध्ये जाणे आणि जे तुम्हाला बघायचं ते बघणे आणि सबस्क्राईब करा, वेळोवेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहणार. थँक्स. जय जवान जय किसान.